मित्रांनो प्लान झालेला दुपारचे 3 वाजता जायचा, नंतरला ठरलं की 6 वाजता जायचं, नंतरला पुन्हा ठरलं की 8 वाजता जायचं, आणि आता वाढले बघा इथे ऑलमोस्ट 11 वाजायला आलेत आणि इथे अजून कोणच रेडी नाहीये. हा पण आता निघायच्या टायमिंगला यायला जाऊन आला आहे. गोपाल पण आहे, निखिल पण येतोय. बाकी आमच्या आम्ही का कुठे चाललो तुम्हाला सांगतो, आम्ही आमचा मित्र आहे त्याचे आता विकेट पडणार आहे, आय मीन त्याचं लग्न होणार आहे आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये, पहिलंच लग्न आहे आणि त्यासाठी आम्ही चाललो आहे तिकडे सातारला चाललो आहे आम्ही. आणि सातारला आता इथून आता रात्रीचे 11 वाजले तर आम्ही ऑलमोस्ट सकाळी 4-5 वाजता पोहोचू, आरामात जाणार आहे. तर चला आता निघूया आणि या ही सफर चालू करू आपण. हा तर निखिल सगळं सेटअप करतं आहे, सगळ्या बॅगा वगैरे आम्ही इथं ठेवलाच मागे. आणि हे आहेत लिंबू, हे 4 लिंबू मला दिले त्यांनी, याचे 4 लिंबू या टायर खाली ठेवायचे आहेत. एक एक करून ठेवू आपण टायर खाली. शाबाश ए, याच्यात टाकतोय लिंबू. आमचा निखिल खूप धार्मिक माणूस आहे, अरे सगळी गाडी वगैरे साफ करेल. गोपाल तुला काय बोलायचं याच्याबद्दल? लिंबू वगैरे खाली ठेवलेत मस्तपैकी. कॉन्फिडन्स वाढतो ना गाडी चालवायला. गाडी आपली तशी नवीन आहे, आता असे फक्त 5236 किलोमीटर झालेले आहेत. बघता तुम्ही बघू शकता. आता मित्रांनो आता वाजले 12-12 वाजता, आम्ही ऑलमोस्ट इथून निघालोय. आता कळवा ब्रिजच्या इथे आम्ही, आणि इथे इथून आम्ही आपला जो पांडे आहे त्याला आम्ही पिकअप करणार आहे. पांडे माने नसून पांडे कुठे गेला? त्याला सातारा आहे का? सातारा त्याला सातारा आलेला आहे आपले पांडे. आजा 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 आजा, काका पण बघायला लागले इकडे. अंदर से डाल देना आपले ड्रायव्हर पण दाखव जरा कॅमेरामन. नमस्कार. अरे हाय हाय, मी नाईट ड्रायव्हर आहे. हा राजू ड्रायव्हिंग करणार आहे. हाय निखिल ड्रायव्हर आहे. निखिल मोरे इथे माहिती आहे ना क्लिनर असतात, ते असेच असतात शिव्या देणारे क्लिनर. हे लोक काय करणार होता चालून ब्रेकला तास पुसून दाखवते तुम्हाला. चल पांडे क्या बोलता भाई, स्वागत है तुम्हारा हमारे कार में. सही है. और सिद्धा क्या बोलता है? चला गणपती बाप्पा. तर हॉटेलच्या बाहेर आले की हा सुंदर असा डोंगररांग इथे दिसते आम्हाला. माहिती आम्ही आता इथं आहे सजनगडच्या पायथ्याला आहे. आम्ही पहाटे ऑलमोस्ट 4:30-5 वाजता साताऱ्याला पोहोचलो, नंतरला इकडं आलो. इथे आम्ही या हॉटेलला चेक इन केलं. हॉटेल जगदांबा नाव आहे याचं, हॉटेल जगदांबा लॉज म्हणून. तर आता आम्ही चाललो परळीला जिथं आपला मित्र आहे, तिथं लग्न आहे. की लग्नाच्या अधोगर नवऱ्याला घोड्यावर बसवून त्याची मिरवणूक वगैरे काढतात गावामध्ये आणि देवदेवतांच्या पाया वगैरे पडतात. तर तिकडंच आम्ही चाललो आहे. आता आता तर मजा करणार आहे आपण आणि इथून आपण आता निघूया. बाय द वे इथं आम्ही हॉटेलच जे आहे जगदांबा जे हॉटेल नाव आहे, हे सुंदर असं हॉटेल आहे. तुम्ही बघू शकता इथे एक बेड आहे, इथे एक बेड असे 2 रूम्स आम्ही घेतलेले आहेत. इथं एक रूम आहे. वैभव रेडी आहेस ना? हां. वैभवसाठी थांबलेलो आहे, बाकी सगळे खाली गेले चहा नाश्ता करायला. तिथून आम्ही जाणार परळीला मित्राच्या गावाला. चाय वगैरे घेत रे आपण, फोटोशूट करणार आहे. हा तर मित्रांनो तुम्हाला आमच्या अजून 2 मित्रांशी इंट्रोड्यूस करून देतो. हा आहे अभय. हाय. हे बघा आता तुम्हाला, तुम्ही बघितलं असेल गाडी जेव्हा घ्यायची जेव्हा एक्साइटमेंट होती ना, ती ह्याची एकदम जबरदस्त होती. आणि हा दुसरा आहे केतन. ए केतन. हॅलो. हाय केतन. हॅलो. हे दोघं लक्झरीने आले मागून आणि आम्ही कारनं आलेलो. आणि आता इथून आपल्याला जायचं आहे
परळीला. बाय द वे अजून एक तासाचा एक तासानंतर मिरवणूक काढणार आहे, तर आम्ही म्हटलं जाऊया तिथे फोटोशूट वगैरे करू जरा पुढे जाऊन. आणि तुम्हाला दाखवतो इथे समोरच हा सज्जनगड आहे, तुम्हाला दिसतोय का ना, तो आहे सज्जनगड, सुंदर असा दिसतोय. आणि ही सगळी बाजूने अशी डोंगर रांग आहे, आणि हे ते हॉटेल आहे जिथं आम्ही थांबलो आहे. तर इथे फोटोशूट चालू आहे झाला आहे सगळं. चला रे बसून घ्या. आपण आलो आहो आपल्या मित्राच्या गावाला. आपण आलो आहे इथे, झाले ना इंट्रोडक्शन नाही आपल्याला, बोल बोल नाही झाले बोल. मित्रांनो, आता सकाळचे वाजले 8:30 आणि आता आम्ही चाललेलो आहोत असे फेरफटका मारतोय. बाय द वे काल रात्री आम्ही खूप धिंगाणा केला, जरा मिरवणुकीमध्ये आम्ही नाचलो वगैरे, एन्जॉय केला सगळा. आणि आता हा सिद्धेश हा पण खतरनाक नाचत होता, फटाकडे विराटे फोडले. ऑलमोस्ट आम्ही 3 ते 4 तास मिरवणूक चाललेली घोड्यावर, मस्त मजा केली. आणि आता असले आता सकाळ हा दुसरा दिवस आहे, सकाळी मस्त आम्ही उठलो वगैरे. आणि आता आम्ही चाललो आहे लग्नाच्या हॉलला, सकाळी 8:30 वाजलेत, बाकीचे सगळे चहा प्यायला गेले आणि आता आम्ही चाललो आहे हॉलवर. तर आम्ही इथं चाललो आहे सगळं जण, फिरतोय स्कॉर्पियोमध्ये बसलो आहे, इथून डायरेक्ट जाणार आहे आम्ही सोम्या. कसं वाटतंय एंगेजमेंट? अबे सुकी भरली आली ते. अरे इकडे पावलं चालेल बस. Thank you.
कसं आमचा शब्द खूप चपळ आहे. दिखा इधर दिखा. एक नंबर. हा एवढी सुंदर कविता म्हटली रे, आवडली आपल्याला कविता. सगळे माणसं बोलत तर कोण आहे कोण आहे कोण आहे. एक नंबर कविता म्हटली भावासाठी. म्हणजे आता आम्ही आलेलो आहोत ते जेवणासाठी आलेलो आहोत. हे गाडी ते चार जण आम्ही लोक जा रहे अच्छा चलता चल बाय साहब. व्हिडिओ मिळेल तुला काढा बाय. आम्ही रजा घेतो आता. आता आम्ही इथून मुंबईला निरोप घेतला. भेटूया आपण. चल झोपेल. बाय बाय. चला घेऊ का अजून काहीतरी राहील ते पिशवी देईल. आकाश तुला इकडे बसायचा. येस सर ऑन माय वे. फायनली मित्रांनो आता वाजलेले आहेत साडेसहा सात वाजायला आलेत आणि आम्ही आता तिथून निघतो आहे कराडला आहे आम्ही कराड एस टी स्टँडला आणि तिथून निघतो आहे. मस्त स्लीपर कोच घेतली आहे आणि आता जाणार आम्ही डायरेक्ट मुंबईला. हे बघा इथे सगळे 540 रुपये तिकीट आहे. सुंदर प्रवास होणार आहे. पहिल्यांदा आम्ही आता स्लीपर कोच ने चाललो आहे. इथे सर्वेश पण आहे. आता इथून निघूया. माझे व्हिडिओ मी इथं संपवतोय. व्हिडिओ चांगला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. अरे जिंकून अरे जिंकून येणार कोण. एक नंबर होता.